नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आज मी तुम्हाला ग्राफ टाकून कशा प्रकारे चित्र मोठं केले जाऊ शकते हे मी आज सांगणार आहे। आलेखच्या सहाय्याने तुम्ही तुमचा स्वतःचा किंवा जे आपले नेते आहेत, समाजसुधारक आहेत किंवा देवदेवतांचे फोटो तुम्ही मोठे करू शकता, एनलार्ज करू शकता। ही एकदम सोपी पद्धत आहे आणि या आलेखच्या सहाय्याने आपल्याला लहानात जे लहान चित्र असतं ते कितीही मोठं करता येऊ शकतं। म्हणजे हे जे चित्र आहे तुम्ही हे आता या ठिकाणी हे जवळपास 5 इंच बाय 5 इंचचं आहे, याची रुंदी जी आहे 4 ते 5 इंच आहे। मात्र हे चित्र तुम्ही फुटामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता, 1 फुटापासून ते 100 फुटापर्यंत कितीही मोठ्या साईजमध्ये हे चित्र तुम्ही मोठं करू शकता। मित्रांनो अशा प्रकारे ग्राफ टाकून जर आपण चित्र रेखाटलं तर त्या चित्रामध्ये चुका फार कमी होत असतात, ॲक्युरेसी जास्त येत असते। त्यामुळे अशा प्रकारे ग्राफ किंवा त्याला आलेख म्हणूया आपण, आलेख टाकून आपण चित्र एनलार्ज करू शकतो, मोठं करू शकतो। मित्रांनो तुम्हाला जो फोटो किंवा चित्र काढायचं आहे त्या फोटोवरती पेन्सिल किंवा पेनच्या सहाय्याने त्या फोटोची साईज लक्षात घेऊन स्केलच्या सहाय्याने सेंटीमीटर किंवा इंचामध्ये मापं टाकून अशा प्रकारे आलेख टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी 1 इंच बाय 1 इंचचा हा आलेख मी टाकलेला आहे। उभे 4 आणि आडवे 4 चौरस तयार झालेले आहेत। या चौरसाएवढेच आपल्याला ज्या ठिकाणी हे चित्र मोठं करायचं आहे किंवा काढायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या कागदाचा विचार करून आपल्याला जेवढं मोठं चित्र करायचं आहे तेवढा आलेख टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्या बॉक्सला नंबर द्यायचे आहेत, 1, 2, 3, 4 उभे 4 आणि आडवे 4। त्याचप्रमाणे खालीसुद्धा आपण या ठिकाणी जो आलेख काढलेला आहे त्यावरतीसुद्धा नंबर द्यायचे आहेत, उभे 4 आणि आडवे 4। आणि प्रत्येक बॉक्समध्ये वरील बॉक्समध्ये जो आकार चित्राचा आलेला आहे तोच त्याच बॉक्समध्ये काढायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला रेखाटन करत जायचं आहे, व्यवस्थित निरीक्षण करून वरील बॉक्समध्ये जो आकार आहे तोच खालील बॉक्समध्ये आपल्याला काढायचा आहे। हेच चित्र जर आपल्याला मोठ्या कार्डशीटवरती काढायचं असेल तर कार्डशीटची साईज मोजून चित्रावरती जो ग्राफ टाकलेला आहे तसाच ग्राफ या ठिकाणी काढून चित्र मोठं आपण काढू शकतो। मी या ठिकाणी या पेपरवरती अशा प्रकारे ग्राफ टाकलेला आहे, या ठिकाणीसुद्धा ग्राफला आपल्याला नंबर द्यायचे आहेत, 4, 1, 2, 3, 4। फक्त आपल्याला पाहायचं आहे की प्रत्येक बॉक्समध्ये कोणता भाग या चित्राचा आलेला आहे। हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही उत्तम या ठिकाणी जशाचं तसं चित्र एनलार्ज करू शकता। आता पाहूया, बघा हा 1 नंबरचा बॉक्स आहे, या ठिकाणी 1 नंबरचा आहे। 1 नंबरच्या बॉक्समध्ये तर हा इथून इथपर्यंतचा भाग मी आता रेखाटत आहे। आता हे जे मध्य भाग आहे या मध्य भागाच्या थोडस बाजूला आहे, या ठिकाणी मध्य भाग आहे, हा भाग इथपर्यंत आलेला आहे। आता हा जो चेहऱ्याचा भाग आहे इथून सुरुवात झालेली आहे। या ठिकाणाहून इथपर्यंत हनोटीचा भाग मध्यभागी आलेला आहे। आता हा वरचा भाग बघूया।
हा भाग या शेवटच्या चार नंबरच्या बॉक्सच्या या ठिकाणी मिळालेला आहे या ठिकाणी। हा भाग या ठिकाणी जॉईंट झालेला आहे या जॉईंट वरती। हा मानेचा भाग हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। एक कॉलरचा भाग, कॉलरचा हा भाग इथपर्यंत आलेला आहे। हा खांद्याचा भाग या रेषेच्या इथपर्यंत आलेला आहे। या दोन नंबरमध्ये वरून दोन आणि डाव्या बाजूने दोन नंबरच्या बॉक्स हा केसांचा भाग आहे। मित्रांनो, ज्या भागामध्ये जो आकार दिसतो तो आपल्याला फक्त काढायचा आहे। आता बघा, भोवई जी आहे वरतून दोन आणि डाव्या बाजूने दोन आणि या ठिकाणी या रेषेच्या मध्यभागी भोवाळी आलेली आहे। हा जो डोळा आहे रेषेपासून थोडा वरच्या बाजूला आहे। नाकाचा भाग बघा, बोट आहेत वरतून एक दोन तीन नंबर आणि डाव्या बाजूने दुसऱ्या बॉक्समध्ये एक दोन तीन या ठिकाणी आणि इकडून दोन नंबरच्या बॉक्समध्ये या बॉक्सच्या चौकोनाच्या मध्यभागी ओट आलेले आहेत। या ठिकाणी पहा, एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला लहान फोटोचा मोठा फोटो रेखाटता येऊ शकतो आणि यामुळे आपलं जे स्केच आहे परफेक्ट येत असते, यामध्ये चुका बिलकुल होत नाहीत। कारण आपण या फोटोवरती आलेख टाकलेला आहे, या प्रत्येक बॉक्समध्ये जो आकार या फोटोचा आलेला आहे तोच या ठिकाणी आपण घ्यायचा आहे, त्यामुळे चुका होण्याचा प्रश्नच येत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही घरी तुमचं स्वतःचं किंवा तुमच्या आईवडिलाचं किंवा आपले जे नेते आहेत किंवा देवदेवतांचे फोटो तुम्ही रेखाटू शकता। तर मित्रांनो, यानंतर मी पुढील भागामध्ये अशाच प्रकारे एक तारका आहे त्या तारकाचा फोटो मी तुम्हाला रेखाटून दाखवणार आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी स्केलच्या साह्याने हा ग्राफ टाकलेला आहे। आपण मार्केटमधून फोटो आणून अशा प्रकारे त्यावरती ग्राफ टाकून फोटो लहान फोटोचा मोठा फोटो तयार करू शकतो, एनलार्ज करू शकतो। मित्रांनो, आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही ॲप आहेत जेणेकरून आपण आपल्या गॅलरीतील फोटो घेऊन त्यावरती ग्राफ टाकून अशा प्रकारे फोटो मोठा करू शकतो। तर पुढील भागामध्ये मोबाईलमधील जे ॲप आहे त्या ॲपमध्ये कशा प्रकारे आपण एखाद्या फोटोवरती ग्राफ टाकू शकतो, त्याच्या रेषांची जाडी, त्यानंतर आलेखांची कमी जास्तपणा, हे सर्व मी तुम्हाला त्या भागामध्ये सांगणार आहे। तेव्हा तुम्ही पुढील भाग बघायला विसरू नका। धन्यवाद।